मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी याचं सेशन घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, 2022 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी खरेदीपैकी कोणते पुस्तक दीर्घ यादीत आहे? कैलास ते देवदूत, राज कपूर मास्टर एक वर्क, नवरोजी भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते, का वाळूची थडगी. आता वाळूची थडगी हे पुस्तक खूप गाजलेलं आहे. तर जे मूळ रयत समाधीमधून जे अनुवादित गीतांजली श्रीची अनुवादित हिंदी कादंबरी टॉम्ब ऑफ सँड हे 2022 आंतरराष्ट्रीय बुकर परिचकासाठी जी दीर्घकालीन यादी त्याचा अनुवाद होता. कोणाचा? तर याचा अनुवाद होता डेझी रॉकवेल यांनी तयार केलेला. यांनी एका 80 वर्षीय महिलेची कहाणी याच्यामध्ये लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये पतीच्या मृत्यूनंतर निराश झालेली याच्याबद्दल ते खूप मोठ्या प्रमाणात लिहितात. आणि हिंदी कादंबरीचा अनुवाद मजकूर पुरस्कारासाठी जे लांबणीवर टाकण्याची जी पहिली वेळ आहे. पुढचा म्हणजे की महत्त्वाची चालू घडामोडी म्हणजे 2021-22 हार्पर कॉलिन इंडिया जे वाहिनी वार यांची पहिली कादंबरी द इमॉर्टल आहे, किंग राव यांच्या संपादनाची घोषणा केली. तर क्लास ऑफ 2006 स्किन पिक इन द मिस डेवर ऑफ द ग्रेट इंडियन इंजिनिअरिंग लाईफ हे भारताचे पहिले सीझन स्टाईल पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे व्यवस्थापन व्यावसायिक आहेत आकाश कंसाल यांनी लिहिले. यामध्ये 18 वेगवेगळ्या भागांचा समावेश आहे. प्रत्येकामध्ये एक लर्निंग बॉक्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर एंजल्स ऑफ द कैलास या पुस्तकाचे लेखक आहेत. अनुकृती जर उपाय केला तर उपाध्याय यांनी डिसेंबर 2021 किंड सुगी यांच्या समीक्षकांनी प्रशंसित कादंबरी यांनी लिहिली. उपराष्ट्रपती एस व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते डॉक्टर व्ही एल दत्त यांच्या चेन्नईमधील KCP ग्रुपच्या चेअरपर्सन MD यांनी यांचं हे केलेलं आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी स्मरणिकेस प्रकाशन केले 14 डिसेंबर 2021 रोजी. चित्रपट निर्माता राहुल रेवन यांना लिहिलेला राज कपूर द मास्टर ऑफ ॲट वर्क केलं. डिसेंबर 2021 रचना विश्वत रावत यांनी लिहिलेली 1971 भारत पाक युद्धातील सत्यकथा आहे. 1971 चार्ज ऑफ द गोरखा अँड अदर स्टोरीज उलगडणारे नवीन पुस्तक आहे. कोणतं? चार्ज ऑफ गोरखा असणार ही आहे. त्याच्यानंतर हे लक्षात ठेवायचं, दिनयार पटेल यांनी लिहिलेले नवरोजी भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते ही आहे. यामध्ये जर बघितलं तर चरित्राला चौथ्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचं बुक प्राईज मिळालेलं आहे. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचं डिसेंबर 2021 भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कुमार पब्लिक सर्व्हिस एथिक्स इक्वेट फॉर नैतिक भारत नावाचे पुस्तक लिहिले. कोणतं? पब्लिक सर्व्हिस एथिक्स इक्वेट फॉर नैतिक भारत. त्याच्यानंतर डिसेंबर 2021 भारताचे उपराष्ट्रपती यांनी भारतीय संविधान स्वीकारलेल्या 72व्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर ए सूर्य यांचं लोकशाही राजकारण या पुस्तकाचं प्रकाशन केलं. तरी आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर आहे पुढचा प्रश्न आहे, ब्रह्मोसमध्ये स्वयंसहार यंत्रणा आहे वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विचारलेलं. तर याच्यामध्ये जर बघितलं तर दुसरं विधान बरोबर असं विचारलेलं आहे. तर यामध्ये जर ब्रह्मोस जी संरक्षण संशोधन विकास आहे जे DRDOच्या रशियन फेडरेशनच्या NOP मॅस्ट्रोनेशियामध्येद्वारे विकसित केलेले एक लहान पल्ल्याचे राज आहे. आणि ब्रह्मो नाव हे भारत आणि रशियाच्या 2 नद्या ब्रह्मपुत्रा आणि वास्को यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं. जगातील सर्वात वेगवान जहाजाविरोधी क्रूज क्षेपणास्त्र आहे. जगाचा विचार केला सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. आणि ब्रह्मोमध्ये भारताच्या सामरिक किंवा आण्विक क्षेत्रमास्त्रावर उपलब्ध असलेल्या स्वयंसहार यंत्रणा देखील आहेत. काय ही स्वयंसहार यंत्रणा देखील आहेत? तर हे आपल्याला चालू घडामोडीचे आजचे प्रश्न महत्त्वाचे म्हणून घेतले. तर भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये.